जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. खरंतर छत्रपती शिवाजी महाराज या नावाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. आपण चौथीमध्ये असताना किंवा अगदी शालेय जीवनामध्ये आपल्याला स्वराज्य कसं निर्माण झालं याचा इतिहास सांगण्यात आला, पण दुर्दैवानं सांगतो शाळेच्या पुस्तकामध्ये ज्यांचा साधा उल्लेख सुद्धा आपल्याला आढळत नाही, पण इतिहासाच्या पानामध्ये ज्यांच्या पराक्रमाला तोड नाही, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अगदी छत्रपती राजाराम महाराज यांचा इतिहास ज्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे स्वराज्याचे सरलष्कर सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते. सातारा जिल्ह्यातल्या कराडपासून जवळ तळबीड नावाचं एक गाव आहे. याच गावामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आहे. हीच समाधी पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत, आणि सोबतच समाधी तर आपण पाहणारच आहोत, पण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहास देखील आपण जाणून घेणार आहोत. चला मग जाऊयात तळबीड गावात असलेली सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी पाहण्यासाठी. सातारा जिल्ह्यातील कराड शहराच्या अलीकडे 13 किलोमीटर अंतरावरती वसंतगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तळबीड गावामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आहे. शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्यांच्या पराक्रमाविषयी भरभरून लिहायला हवं होतं, ज्यांचं विलक्षण शौर्य, अफाट पराक्रम आणि रांगडी स्वराज्य निष्ठा महाराष्ट्राच्या घराघरात माहीत व्हायला हवी होती, त्या सरसेनापती हंबीररावांचा इतिहास मात्र शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये वर्णन केलेला नाही, ही खेदाचीच गोष्ट म्हणावी लागेल. पण असो, शाळेच्या इतिहासातील ती कसर आज भरून काढूयात. चला सरसेनापती हंबीरराव नावाच्या एका वादळाचा इतिहास जाणून घेऊयात. तळबीड गावात प्रवेश करताच समाधीचे भव्य दिव्य असे प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडते. मित्रांनो, कराड पासून जवळ असलेल्या तळबीड गावामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत, आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला ही जी एक सुंदर अशी कमान दिसते, ही कमान आहे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या समाधीस्थळाची. हे जे बाहेरचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ते नव्यानं 2011-12 साली या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे, आणि जी मूळ समाधी आहे ती या कमानीच्या बरोबर आतल्या बाजूला आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं स्वराज्याच्या इतिहासामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे, प्रचंड मोठा पराक्रम आहे, तो इतिहास देखील आपण जाणून घेणारच आहोत. त्या अगोदर आपण समाधी कशी आहे ते पाहण्यासाठी या गेटमधून आतमध्ये जाऊयात. चला. महाराष्ट्रामध्ये खूप कमी शूरवीरांच्या समाध्या सध्या सुस्थितीत पाहायला मिळतात, त्यापैकीच एक म्हणजे तळबीड गावात असलेली सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ही समाधी. तळबीडकर ग्रामस्थांनी अतिशय उत्तम पद्धतीनं या समाधीची देखभाल ठेवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वीच मोहिते घराण्यातील संभाजी आणि धारोजी मोहिते यांनी शहाजीराजांच्या सैन्यात प्रवेश केला होता. त्यापैकीच संभाजी मोहिते यांचे पुत्र म्हणजेच हंबीरराव मोहिते. हंबीररावांचे मूळ नाव हंसाजी मोहिते होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांना हंबीरराव हा मानाचा किताब दिला. सरसेनापती हंबीररावांची बहीण सोयराबाई राणी साहेब यांचा विवाह छत्रपती शिवरायांसोबत झाला होता. तर पुढील काळामध्ये हंबीररावांनी आपली कन्या ताराराणी यांचा विवाह शिवरायांचे धाकले पुत्र राजाराम महाराज यांच्यासोबत लावून दिला होता. स्वराज्यावर आलेल्या कित्येक संकटांना हंबीरराव निदड्या छातीनं सामोरे गेले. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या समाधीस्थळाच्या समोर आता आपण आहोत. या बाजूला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते, आणि समाधीच्या समोर जर तुम्ही पाहिलं ना तर जुनी शिवकालीन तोफ आपल्याला या ठिकाणी दिसते, आणि या बाजूला देखील एक तोफ आहे, पण त्याचा जो अर्धा भाग आहे तो पूर्ण तुम्ही बघू शकता की आत्ता तुटलेलं आपल्याला तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसतोय, आणि ही जी तोफ आहे ती मात्र अजून सुद्धा व्यवस्थित आहे, आणि तुम्ही या बाजूला पाहू शकता. समाधीस्थळाच्या बाजूला या ज्या कमाणी केल्या त्या कमाणींवरती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जो इतिहास आहे तो लिहिण्याचं काम केलेलं आहे, आणि समोरच्या बाजूला त्यांचे काही फोटोज आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे देखील फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, आणि हे जे समोर दिसते हेच आहे
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तळबीड गावामध्ये असलेली अतिशय पवित्र आणि महत्वाची अशी समाधी. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकापूर्वी बेहलोल खानाविरुद्ध लढाईमध्ये प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले. स्वराज्याच्या सेनापतींची जागा रिकामी झाली. ज्यांच्या विरुद्धच्या लढाईमध्ये प्रतापराव धारातीर्थी पडले त्याच बेहलोल खानाविरुद्ध हंबीरराव मोहिते यांनी स्वतः पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवून शत्रू सैन्याचा पराभव केला होता. मुघल सरदार दिलेर खान आणि बहादूर खानाला देखील हंबीररावांनी अक्षरशः सळो की पळो करून सोडले होते. त्यांचा पराक्रम पाहूनच छत्रपती शिवरायांनी त्यांना स्वराज्याच्या सरसेनापती पदाची धुरा सोपवली होती. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई म्हणजे वाईजवळ मोगल सरदार सरजा खान याच्यासोबत झालेली लढाई. या लढाईमध्ये प्रचंड शौर्य गाजवून शेवटी तोफेचा गोळा लागल्यामुळे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. स्वराज्याच्या या झुंजार सेनापतींना अवघ्या महाराष्ट्राचा मानाचा मुजरा.